हेडलाइन मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्त्वाची बातमी, भारतामध्ये समानता येईल तेव्हा आरक्षण रद्द करण्याचा विचार करू असं वक्तव्य अमेरिकेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलंय. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर देशात राजकारण तापलं. आरक्षण विरोधी काँग्रेसचा चेहरा समोर आल्याची टीका शिंदेंनी केली. तर भाजप आरक्षण रद्द होऊ देणार नाही असं फडणवीसांनी म्हटलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी देखील राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. Go through the list of every single business leader in India. And I've done it. Show me the tribal name. Show me the Dalit name. Show me the OBC name. Out of the top 200, I think there's one OBC. They're 50% of India. It's not the only tool. There are other tools. But we will think of scrapping reservations when India is a fair place. And India not a fair place.